स्वच्छ भारत अभियान स्पर्धेला आता काही दिवस उरलेत. गेल्या वर्षी उत्तम कामगिरी केलेल्या चंद्रपूर शहराने यंदा अव्वल ठरण्याकरता कंबर कसली. त्यासाठी स्वच्छता संदेश दूत निर्माण करण्यात आल्याशिवाय पालिकेच्या या मोहिमेला गुण देण्याकरता एक ॲपही तयार करण्यात आलाय. 4 लाख लोकसंख्येचं चंद्रपूर शहर स्वच्छता अभियानात अव्वल येण्यासाठी जीवाचं रान करतंय. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत एका ॲपद्वारे मनपाच्या स्वच्छता विषयक कामाला मनपा हद्दीतल्या नागरिकांनी गुण द्यायचे आहेत. याशिवाय स्वतंत्र यंत्रणेद्वारेही याचं मूल्यांकन केलं जाणार आहे. खासगी कचरा आस्थापनेद्वारे गेली 5 वर्ष स्वच्छता कार्यक्रम उत्तमरित्या राबवला गेलाय. या कामाच्या परीक्षेची वेळ आता येऊन ठेपली आहे. यात थेट नागरिकांना सहभागी करून घेण्यात आलंय. उत्सुक नागरिकांना स्वच्छता संदेश दूत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये असं दिसून येत आहे की नागरिकांमधूनच काही लोक बाहेर येत आहे, पुढे येत आहे आणि ते म्हणत आहे की आपलं शहर स्वच्छ झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. आपल्यापैकीच कुणीतरी आपलं सांगत, आपला मित्र सांगत आहे, आपला नातेवाईक सांगून राहिलेला आहे की आपलं शहर स्वच्छ करायचं आहे, परिसर स्वच्छ करायचा आहे. तर ही गोष्ट कुठंतरी लोकांना जास्त अटॅच होऊन राहिलेली आहे. एक चळवळीचं स्वरूप या अभियानाला प्राप्त होऊन राहिलेलं आहे. स्वच्छता मिशन अंतर्गत केवळ कचऱ्याचंच व्यवस्थापन केलं जातं असं नाही, तर चौकात लँडस्केप, उद्यान निर्मिती, रामाळा तलावाला पर्यटन स्थळाचं स्वरूप देणं, नदीघाटांचा विकास आणि जुन्या सार्वजनिक शौचालयांच्या उन्नतीकरणासह नव्यांची निर्मितीही केली जाते. लोक स्वतःहून या अभियानामध्ये आमच्यासोबत इन्वॉल्व्ह होत आहेत. काही लोकांनी अशी इच्छा दर्शवली की आम्हाला नागरिक म्हणून या अभियानाचं एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करण्याची इच्छा आहे आणि आम्ही आमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करणार आहोत. प्रदूषित शहर अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न महापालिकेसोबतच नागरिकही करताना दिसत आहेत. चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.